5 जानेवारी 2024 पासून प्रदर्शित होणाऱ्या सत्यशोधक या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहे. या चित्रपटात महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका अभिनेते संदीप कुलकर्णी आणि सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी साकारली आहे. त्याशिवाय या चित्रपटात गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रवींद्र मंकणी यांच्या देखील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट का महत्त्वपूर्ण आहे याची खास कारणं कोणती जाणून घ्या. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेला लढा, त्यासाठी केलेल्या व्यक्तिगत सुखांचा त्याग, प्रसंगी स्वकीयांविरोधात उभे ठाकणे हे पडद्यावर पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल. अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या लुकची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत होत आहे. वेशभूषा आणि रंगभूषा अगदी योग्य जमून आल्याने खरेच महात्मा ज्योतिराव फुले समोर आहेत की काय असा भास होतो. त्यामुळे अभिनेत्याची योग्य निवड आणि लुकचा संपूर्ण अभ्यास करूनच ही भूमिका साकारली गेली असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात सावित्रीबाई फुले यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या राजश्री देशपांडे यांचा पडद्यावरील विविध मुद्रा लक्ष वेधून घेतात. शांत, प्रेमळ आणि समजूतदारपणाच्या छटा त्यांच्या चेहऱ्यावर अगदी बोलक्या दिसत आहेत. जणू स्त्रियांच्या प्रगत, शिक्षित आणि नवजीवनाची दिशा आखत आहेत. आडवं कुंकू ही सावित्रीमाईंची ओळख सांगते. राजश्री देशपांडे यांच्या या परफेक्ट लुकमुळे सावित्रीबाई यांची देही, याची डोळा आपल्याला पाहायला मिळतात. सत्यशोधकमुळे 19व्या शतकाच्या पूर्वार्धात असलेली सामाजिक व्यवस्था, राहणीमान, इंग्रज सरकारचा भारतातील व्यवहार, तेव्हाचे समाज सुधारक यांचे विचार चित्रपटात पाहायला मिळतील असे एकूणच ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते. यामुळे इतिहासप्रेमींसाठी हा चित्रपट अभ्यासपूर्ण आणि आवडीचा नक्कीच ठरेल. सत्यशोधक या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. इंग्लंडमधील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट बायोग्राफिकल फीचर फिल्म या पुरस्काराने, तर जर्मनीत होहो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये द्वितीय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान या चित्रपटाला मिळाला. त्यामुळे चित्रपटाच्या दिग्दर्शकीय कौशल्य याविषयी सुद्धा उत्कंठा आहे. सत्यशोधक चित्रपट आपण नक्की पहा येत्या 5 जानेवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.